तर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी पारगाव संघाकडून आपण बघतोय आकाश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मीत पाटील हा सफाळे एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. मीत कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल. तर सामन्याला सुरुवात होते बेस्ट ऑफ लक बोट टीम आणि टायमर सुद्धा सुरू झालेला आहे. इथे मीत पाटील पहिला चेंडू फुलटॉस लेनचा चेंडू होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता आकाशने, परंतु आउटसाइड एज आपल्याला बघायला मिळते आणि चेंडू पहिल्या स्लिप मध्ये बघायला मिळाला. चेंडू निघून गेला निर्धाव. पहिला चेंडू आपण बघतोय चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी होताना. पाच धबा ऍड केल्या गेल्यात पारगावच्या संघामध्ये हे लक्षात ठेवा. तर बिनबाद पाच यावेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते फॉलो थ्रो मध्ये. ही ताकद बनलंय मीत पाटीलची. काय कसून गोलंदाजी करतोय आणि चिकाटीने मात्र गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर पाच धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मीत गोलंदाजी मार्क वर सज्ज होताना राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेला आपण बघितलं तर मात्र झेलबाद होताना आकाश तरे बॅक टू डगआउट. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. तर बघा बाद झाल्यानंतर 45 सेकंदामध्ये तुम्हाला सीमारेषेच्या आतमध्ये यायचं आहे. तर पहिल्याच तीन चेंडू मध्ये आपण बघतोय पहिली सफलता मिळते. शून्यवर बाद होतोय आकाश तरे. नवीन फलंदाज प्रवीण पाटील होंडो मैदानाच्या आतमध्ये जाताना पारगावचा हा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. एक शांत स्वभावाचा खेळाडू आणि गुणवत्ता भरलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय प्रवीण पाटील. तर तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पाच धावांवर पहिला गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. या पॅनल्टीच्या पाच धावा आपल्याला बघायला मिळतात. तर गोलंदाज स्मित पुन्हा एकदा मात्र चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओवर द विकेट मारा करण्यासाठी मीत गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. तर प्रवीण पाटील स्ट्राईक एंड वर आपल्याला बघायला मिळतोय. मीत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पाच षटक तुम्हाला 25 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. इथून सुरेख फटका शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. लगातार चौथा चेंडू आपण बघतोय. निर्धाव किरणच्या हातामधून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. प्रतिम एज बॅटर म्हणून किरण खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर एका बाजूने शुभम हॅली मी चांगले खेळाडू आहेत विनायक पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज. पाचवा चेंडू असेल पहिलं षटक प्रगतीवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल होईल का आणि इथे बघा क्षेत्ररक्षकाचं थोडस चुकतंय कारण त्याने कॉल त्याला केला होता आणि चेंडू त्याच्या जवळ पडतोय. इथे एक धाव येते. खूप मोठा हादरा बसला असता पारगाव संघाला कारण प्रवीण पाटील ह्या मैदानावर काहीही करू शकतो. कारण 2-3 अर्धशतक सुद्धा याच एकविरा चषकामध्ये प्रवीण पाटीलच्या नावावर आहेत याच मैदानावर. आणि एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून पारगाव संघातून खेळताना नेहमीच आपण ह्याला बघतोय आणि त्याला जीवनदान मिळतंय म्हणजेच येणाऱ्या चेंडूवर तुम्हाला थोडासा धोका असेल यात काही शंका नाही.
पुन्हा एकदा मात्र गोलंदाज स्मित गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. षट क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक आपण बघतोय तर शेवटचा असेल. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर सहा धावा. इथे सुरेख फटका बघायला मिळतोय इनफिल्डच्या वरून अनिकेतच्या बॅट मधून. विनायक पाटील पुढे सरसावला, चेंडूला शतरक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत बघूया आपण. आणि इथे थोडीशी चुकी होते यष्टीरक्षकाकडून. चेंडू कलेक्ट केला असता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या तर इथे तो सुद्धा एक धोका पत्करावा लागला असता. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर एक बाद आठ. थँक्यू आदरणीय भगवानजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. मुख्य मंचावर त्यांचं आपण स्वागत करूया. वेलकम. तर गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय तेजस. एनसीसी सफळेकडून दुसरं षटक हाताळताना तेजस आपल्याला बघायला मिळतो. तेजस पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय, ओवर द विकेट ने मारा करतोय. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय निर्धाव. प्रवीण पाटील नीटसा समजला नाही. चेंडू गतीने आला आणि गुड लेंथ वरून चेंडूने थोडीशी उसळी घेतली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात होते. पुन्हा एकदा तेजस हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. इथे बघूया आणि अनिकेत धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. अनिकेत जरी पोहोचला असता तरी प्रवीण पाटील सुद्धा या एंडने बाद झाले असते, कारण धाव घेण्याची गरज नव्हती. चेंडू हातामध्ये होता आणि इथून चला अनिकेत आपण यायचं आहे, तिथे थांबायची गरज नाही. तर गडी बाद होतोय दुसरा आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते आठ या धावसंख्येवर. आठ या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. थँक्यू डीजी थँक्यू. आठ या धावसंख्येवर दुसरा गडी धावपच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज अखिल नो स्ट्राईक एंडवर प्रवीण पाटीलच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला निघून जातोय चार धावांकरिता. नाही, चेंडू अडला गेलाय आणि इथून आपण बघितलं तर दोन धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. तर खरोखरच थोडेसे आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये भरपूर चेंडू गेले त्या दिशेने चौकार. आणि इथे पंच रेफल करतील तरच, कारण खेळाडूला रेफल करायची संधी नाहीये. तर पंचाने रेफल केलंय इथे. खूपच मध्ये चेंडू अडवला गेलाय. तर बघूया आता तिसरे पंच काय डिसिजन देतात. इथे रिप्ले मध्ये चेक केलं जातंय. जतीन केणी तर खूपच मध्ये चेंडू आहे. दोन धावा येतील या चेंडूवर. तर गोलंदाज पुन्हा एकदा तेजस आपल्याला बघायला मिळतोय. दहा धावा धावू फलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा तेजस यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय इनफिल्डच्या वरून. प्रवीण पाटीलच्या बॅट मधून एक धाव येते, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या बारा धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. खूपच पुढे गेले होते त्यामुळेच ही तिसरी धाव आली नाही. धावसंख्येचा आपण विचार केला तर 12 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस षटक क्रमांक आपण बघतोय. दुसरं सुरू आहे दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ होतोय आणि 12 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात.
आवडेला आपण बघतोय लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय प्रवीण पाटीलला, भगवानजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून, आणि खूपच चांगला प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. नक्कीच 4 धावा वाचवलेल्या आहेत इथे, कारण चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला असता, परंतु मितने एन वेळी झेप घेतली आणि चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये पाडण्यात यश आलंय. 4 धावा वाचवल्या गेल्यात एनसीसी सफाळीसाठी मितने, धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2. इथे आपण बघतोय उजव्याच्या बाहेरचा चेंडू अजिजे म्हात्रे साहेब यांच्याकडून आपण बघतोय, खराब चेंडूचे संकेत येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पॉवर प्लेचं बंधन आपल्याला बघायला मिळतात. 3 खेळाडू 3 षट सर्कलच्या बाहेर. इथून पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता, एकदा येते प्रवीणच्या बॅटमधून. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या अक्युरेट समाप्ती अखेर. धावसंख्या आपण बघतोय वीर तानाजी पारगाव हा संघ जाऊन पोहोचतोय 2-16. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीखेर 16 धावा. नवीन षटक 3 षटक घेऊन येतोय गोलंदाज सुमित. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 3 षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय मिस्टर सुमित आपल्याला बघायला मिळेल. प्रवीण पाटील साठी हा चेंडू असेल. दोन षटकांसाठी 10 मिनिटं झालेले आहेत. आता तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायची आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. सुमित गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 1 घेऊन येतोय. प्रवीण साठी हा चेंडू असेल. वीर तानाजी पारगाव संघ 2 षटकाच्या समाप्तीखेर 2-16. यावेळेला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसला, परंतु एकच धाव मिळेल. मिडविकेटचा खेळाडू शुभम पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावने धावसंख्या आपण बघतोय 17 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सुमित, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. डाव्याचा अखिल पहिल्या दिवस दुसऱ्या दिवसामध्ये काही जबरदस्त फलंदाजी केली होती आणि तो ठरला होता सामनावीर, तोच अखिल मैदानाच्या आतमध्ये. परंतु पहिला चेंडू आपण बघतोय फेस केला गेलाय, निर्धाव चेंडू खेळला जातोय. थोडस प्रेशर असेल कारण अनिकेत आणि आकाश हे स्वस्तात बाद झाले, त्यानंतर दडपण ह्या दोघांवर सुद्धा आलं असेल, कारण दडपण घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. 6 षटकांमध्ये कमीत कमी तुम्हाला 60 ते 65 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. आता ते आपण बघतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. तेच गतीने गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते, पूर्णपणे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. यानंतर होणारा सामना असेल नक्कीच आपण बघतोय. जय भवानी दांडाखाडी आणि रिद्धी 11 मनोर दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपल्याला टॉस करायचे आहे. पहिला डाव संपल्यानंतर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हजर असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला आपण बघतोय निर्धाव लागोपाठ 3 निर्धाव चेंडू खेळले जातात अखिलकडून, कारण आकाश असा खेलाड़ू आहे कि तो 2 ते 3 षटक खेलला तर मात्र त्याने म्हटलं होतं की 80+ करायचा आमचा निर्धार आहे आणि त्या धावा होऊ शकल्या असत्या, परंतु आकाश नंतर अनिकेत मेन इन फॉर्म दोघीही स्वस्तात बाद झालेत. तर लगातार 3 षटकारांसाठी भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. यावेळेला आपण बघतोय चेंडूला अडवण्यासाठी मात्र खेळाडू पुढे सरसावला होता, चेंडूने ऐन वेळी दगा दिला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू.
तर आदरणीय बाबूरावजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. साखऱ्यावरून एक माजी आदर्श खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि आत्ताच ते पंढरपूरची दिंडी करून आलेले आहेत पायी. तर त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतो या मुख्य मंचावर. आणि या दरम्यान एक चेंडू पडला आणि लॉंग लेगच्या दिशेने मात्र चौकार येताना आपल्याला अखिलच्या बॅटमधून आपल्याला बॅक टू बॅक दोन चौकार येताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पहिले तीन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर अखिलने दोन चेंडूवर दोन प्रहार करत धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 25 तीन षटकांच्या समाप्तीखेर. तर 2:25 वीर तानाजी पारगाव हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने प्रवीण दुसऱ्या बाजूने अखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर मीत पाटील हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सफाळे संघाकडून आपण बघतोय. एनसीसी सफाळे या संघाकडून आपल्याला गोलंदाजी करताना षटक क्रमांक चौथं घेऊन येतोय मीत. तर जतीन किणी आम्हाला दर्शवतात की तीन षटकांसाठी किती वेळ झालाय. तर 15 मिनिटं झालेली आहेत म्हणजे अक्युरेट जी मिनिटं दिलेली आहेत त्यानुसार मात्र गोलंदाजी होताना आपल्याला एनसीसी सफाळेकडून बघायला मिळते. इथे आपण बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रवीणचा विनायक पाटील चेंडूच्या खाली विकेट नंबर 3. या ऐकूया आपण पीकेडीजेला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला आपण बघतोय जबरदस्त तेज गतीने चेंडू हाताळला जातोय मीत कडून. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की या षटकातील आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे. आदरणीय बाबूरावजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान होतोय आणि आदरणीय किशोरजी वजे साहेब यांचे शुभ हस्ते बाबूरावजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. या षटकानंतर आपण नक्कीच स्वागत सन्मानाकडे वळतोय. तिसरा चेंडू आपण बघतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 26-26 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा मीत गोलंदाज सज्ज होताना चेंडू क्रमांक आपण बघतोय चौथा घेऊन येईल. षट क्रमांक चौथं सुरू आहे. एनसीसी सफाळे वर्सेस वीर तानाजी पारगाव अशी ही पहिली उप उपांत्य फेरीची लढत आपल्याला बघायला मिळते. एकवीरा चषक साखरे 2024 ची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अखिल क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू डगआउट. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. या बाबूरावजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. तर आदरणीय किशोरजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय बाबूरावजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. एकवीरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम एक आदर्श खेळाडू. आणि आत्ताच रुपीजी पाटील साहेबांनी आम्हाला माहिती दिली की पायी वारी करून आलेले आहेत पंढरपूरची. आणि एक आपण बघतोय आदर्श नेतृत्व आहे जबरदस्त प्रतिम आणि त्यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय.
तर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये वेद. या वेदने सुद्धा दुसऱ्या दिवसामध्ये काही जबरदस्त फटकेबाजी केली होती. जेल सुटल्यानंतर दोन षटकार आणि एक चौकाराच्या बॅट मधून आला होता तोच वेद. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याकडे ओळखलं जातंय पाहिलं जातंय तोच खेळाडू अपकमिंग यंगस्टार आहे वीर तानाजी पारगाव संघाचा. आणि त्याच्यावर आता मदार असेल तर एका बाजूने पंकज हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला थोडीची अतिरिक्त उसळी आपल्याला बघायला मिळते. चेंडू निघून जातोय निर्धाव. गोलंदाज पुन्हा एकदा मीत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. यावेळी आपण बघतोय द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. इथे आपण बघतोय वेद गरत पायचित पकडला जातोय आणि विकेट नंबर आपण बघितला तर पाचवा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय तो वीर तानाजी पारगाव या संघाचा. आणि भगवानजी पाटील साहेब यांच्या चेहऱ्यावर थोडस टेन्शन आपल्याला बघायला मिळतंय कारण खूप सपोर्ट आहे त्यांचा आणि बक्षीस सुद्धा लावली होती त्यांनी. परंतु इथे वेद बाद होतोय नवीन फलंदाज मैदानात जाईल. तोपर्यंत या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू सर्व प्रेक्षक जे पारगाववरून इथे सामन्याचा आनंद घेण्यासाठी आले आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच एनसीसी सफाळे संघाचे सुद्धा समर्थक असतील त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच आदरणीय भरतजी पाटील साहेब एक साखरे गावचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे मीतची दोन षटकं संपलेली आहेत आणि दोन षटकांमध्ये जतीन किणी आम्हाला दर्शवतात की चार धावा देऊन चार गडी बाद केलेत. जबरदस्त अप्रतिम अशी दोन षटकं हाताळली गेलीत. इथे गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय धावच्या स्वरूपामध्ये हद्रा बसतोय वीरेंद्र एकही चेंडू न खेळता. इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळाला नवीन फलंदाज सचिन गरत. सचिन गरत ह्याला आपण कधीच ह्या नंबरवर खेळताना बघितलं नाही परंतु आज बघूया एक संधी आहे हिरो बनण्याची कारण नेहमीच सलामी करतोय पारगाव संघासाठी. परंतु यावेळेला आपण बघतोय नंबर 8 ला येतोय वसीम शेख यांच्याकडून. सचिनने 6 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर सचिन नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय डाव्या हाताचा पंकज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज. इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूच्या खाली एसटी रक्षक येतोय आणि इथे बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय विकेट नंबर 7. थँक्यू. तर गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. भगवानजी पाटील साहेब यांनी 5 किलो वालाच्या शेंगा तयार ठेवलेल्या आहेत पारगाव संघासाठी. ते त्यांनी खाऊन जायचं आहे अशी आग्रहाची विनंती केलेली आहे भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून. तर गोलंदाज तेजस षटक क्रमांक आपण बघतोय 5वा आहे. 5व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल तेजस.
अव्वलेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय निर्धाव. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितलं तर या षटकात. तीन चेंडू झालेत, माफ करा, तर तिन्ही चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा तेजस गोलंदाज गोलंदाजी मार्क वर बघायला मिळेल आपल्याला. तून जबरदस्त अप्रतिम धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. बॅक टू डगआउट डायरेक्ट फेकी थेट यष्ट्यांवर आपण बघतोय. डायरेक्ट ही काय हिट आहे, त्यामुळे हा गडी बाद आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 26 धावांवर 8 गडी बाद होताना वीर तणाजी पारगाव. 45 सेकंद तुमच्याकडे आहेत, त्यामुळे बाद होणाऱ्या खेळाडूला थांबायची गरज नाही. वेळ आहे, त्या वेळेमध्ये दुसरा खेळाडू मध्ये गेला पाहिजे. तुम्ही सीमारेषेच्या बाहेर आले तरी चालतील. रुद्धी इलेव्हन मनोर संघाचा कर्णधार फहाद इथे उपस्थित आहे, तर दांडाखाडी संघ आपण सुद्धा तयार राहायचं आहे. 6 षटकातील शेवटचा चेंडू पडल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. 5 षटक सुरू आहे. त्यावेळेला आपण बघतोय सचिनच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. 27 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 27 धावफलकावर चेंडू क्रमांक आपण बघतोय. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला होता. एक धाव येते 5 चेंडूवर. शेवटचा चेंडू असेल, षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि 5 षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय मिस्टर तेजस आपल्याला बघायला मिळतोय. 5 पेनल्टी लागल्यानंतर सुद्धा काही जबरदस्त मारा आपल्याला बघायला मिळतोय एनसीसी सफाळे या संघाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस. आवडीला सुरेख निलेशच्या बॅटमधून एक धाव घेण्याचा नक्कीच निलेशचा प्रयत्न होता, परंतु सचिनने माघारी धाडलंय आणि 5 समाप्ती खेळ. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 27. षटक क्रमांक आपण बघतोय. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 9 आणि चौथ्या षटकात 1, 5 षटकात 1 अशी धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या षटकात 8 आल्या, त्याच्यात 5 आपण बघितल्या तर पेनल्टीच्या होत्या. तर धावसंख्या आपण बघतोय 27, 27 रन्स ऑन द बोर्ड. 5 अक्युरेट खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. शेवटचे 6 चेंडू पारगाव संघासाठी खूप निर्णायक असतील, कारण इथून तुम्हाला कमीत कमी 15-20 जमवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आकाश तरेचे 2 असतील. त्या 2 म्हणजे पॉवर प्लेची पहिली 2 आणि त्यानंतर आकाशचं 1 असेल. या 3 3-4 खेळाडू तुम्हाला बाद करायचे आहेत आणि 10-12 धावांवर रोखायचं आहे, तरच तुम्ही या सामन्यामध्ये मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकता किंवा बॅलन्सिंग सामना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. डाव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सचिनच्या बॅटमधून मोठा फटका येईल का हे सर्व प्रेक्षक मात्र आतुरतेने वाट बघतायत की जसा सचिन 1-2 वर्षापूर्वी खेळायचा त्या पद्धतीची खेळी याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळेल का. एज अ बॅटर म्हणून सचिन घरत हे खूप मोठं नाव आहे. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे उजव्या एसटीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जातो. एका धावेसाठी बायचा इशारा येतोय पंचांचा आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजच्या मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर उमेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी उमेश आपल्याला बघायला मिळेल. अव्वलेला निलेश गरत
स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून जातोय निर्धाव, थोडीशी खराब फेकी बघायला मिळते. एक जिथे एकही धाव नव्हती तिथे दोन धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. आणि धावसंख्या पण बघितली तर धावसंख्या दोन ने पुढे सरसावते. बायचा इशारा पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय आणि दोन धावीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघतोय, सहावं सुरू आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. उमेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपण बघतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट उमेश. त्यावेळेला निलेश गरजच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 31, 31 धावा, षटक क्रमांक सहावं. अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डाव्या त्याने ओव्हर द विकेट मारा करतोय उमेश आणि प्रभावी मारा आपल्याला बघायला मिळतोय, कारण एकही चेंडू न टाकता 5 धावा धाव फलकावर लागल्या होत्या वीर तरंजी पारगावच्या. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू मात्र हाताळला गेला होता. बाईचा इशारा आणि धावसंख्या एक ने पुढे सरसावते. 32 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 32 धावा वसीम शेख यांच्याकडून निलेश गरत यांच्यासाठी. एका षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या वेळेला आपण बघतोय आणि इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज हे निलेश गरत यांच्यासाठी, वसीम शेख यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त टायमिंग शेवटच्या चेंडूवर साध्य झालं आणि धावा सहाने पुढे सरसावल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 38, 38 धावा, 39 धावांचं लक्ष असेल एनसीसी सफाळे या संघासमोर. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे प्रमोदजी षडगे सर असतील आणि दोन कर्णधार दांडाखाडी वर्सेस मनोर. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन या. चला रिद्धी 11 मनोर संघाचे कॅप्टन. विनंती करेन सन्माननीय एक माजी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत बाबूसाहेब यांना मी विनंती करेन. बाबूरावजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभार्थे कॉइन स्पिन करूया. जय भवानी अंडाखाडी आणि एका साईडला रिद्धी 11 मनोर, अर्थातच मनोजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी करणार आहोत. नागदाई देवी आणि एकवीरा कॉइन एकवीरा आलेला आहे. धन्यवाद बाबूराव पाटील साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर टॉस जिंकला काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करणार आहात. आज संपूर्ण टीम आहे तुमची. हो नक्कीच. कसं वाटतं एकंदरीत 6-6 षटकांचे सामने या अगोदर तुम्ही सुद्धा कौतुक केलं होतं, परंतु त्या दिवसामध्ये कसा खेळ झाला? त्या दिवशी सर्वांचा खेळ चांगला झाला, प्रत्येक मॅचला 60+ रन झाले, त्यासाठी बॉलिंग टाकायला पण थोडं चांगलं वाटलं. नक्कीच आज आमच्या प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच नक्कीच. थँक्यू व्हेरी मच अवधूत, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. फॉर द टॉस जीते तो क्या फैसला रहता था आपका? हम लोग भी फील्डिंग लेते लेकिन हम लोग उस दिन भी कंटिन्यू तीनों मैच बैटिंग लेके ही खेले. इस टूर्नामेंट के बारे में दुलोस क्या कहेंगे? टूर्नामेंट तो बहुत ज्यादा अच्छी आली. थैंक यू व्हेरी मच फहत यांना आपण पाहिलं आणि एका साईडला आपण पाहिलं अप्रतिम आपण पाहू शकता. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. टॉस झाला बाबूरावजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते आणि जय भवानी दांडाखाडी संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी सांगितलं की यस आम्ही या ठिकाणी डेफिनेटली फिल्डिंग करणार आहोत.
जय भवानी दांडाखडी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. हॅलो. तर आज आपण बघतोय या व्यासपीठावर भरत पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचे चिरंजीव आज भाग्य भरत पाटील याचा आज वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच बापाचरणी प्रार्थना असेल आणि पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर या ऐकूया सहा चेंडू सहा षटक 36 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष समोर असेल ते म्हणजेच एनसीसी सफळ या संघासमोर. तर या धावासाठी आपण समालोचन कक्षामध्ये बदल करणार आहोत. एक पालघरचा गोड आवाज आपल्याला बघायला मिळतोय. पालघर जिल्ह्याचा महाराष्ट्राचा एक गोड आवाज प्रमोदजी शेडगे सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील. एक बाहुडोलीचा गोड आवाज आपण ऐकलात. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मॅचच्या दिशेने जाऊया. अजिंक्य पहिलाच बॉल विनायक पाटील गॅप मध्ये खेळतोय. बॅकफूट पंच केला गेला होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा काही रोखू शकणार नाही आहेत. एनसीसी सफाळे ते क्षेत्र असं बनलंय की अवघड क्षेत्र पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा चेंडू जातो तिथून मिस फील्डचाच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावा येत आहेत आणि जेव्हा जेव्हा चेंडू मिसफील्ड होतात तेव्हा तेव्हा मात्र पंचांच्या मुख या वेळेला चेहऱ्यावर एक वेगळंच एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट आर्म पुल केला जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता परंतु सेफ झोन मध्ये आहे. तत्पूर्वी विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून येतील दोन धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत चार या धावसंख्येवर. अमर पाटील जतीन किनी आमचे गुणलेखक यावेळेला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. आकाश तरे पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आणि तिथून धावांची जी गती होती ती फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने रायझिंग डिलिव्हरी सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आज परेश कडू सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिशय आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. अग्रे प्रीमियर लीग म्हणा ग्रामीण प्रीमियर लीग म्हणा साखरेचं हे मैदान आज ते पुन्हा एकदा गाजवतील. त्यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने स्लोवर वन चेंडू होता. ही अजिंक्यची स्पेशालिटी राहिले खासियत राहिले फलंदाजाचं यावेळेला मनकवडा ओळखणं. तो एकंदरीत आपण पाहतोय स्टँडिंग पोझिशन कशी असते जे बॅटिंग फिरवण्याची शैली कशी आहे शफल होतोय की नाही या सर्व मोमेंट पाहिल्या जातात आणि त्या अनुषंगाने काही गोलंदाजी करतात. ऑन साईडला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. बॉर्डरमॅनचा उपयोग केला सरळ चेंडूला पाठवला चार धावन करता डीप बॅकवर्ड स्क्योर लेग क्लिअर होत असताना विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून एनसीसी सफाळेचा ब्रँडेड चौकार. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा दबला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा दबला. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल यष्टी रक्षक निलेश यांच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या जवळजवळ आपण पाहत आहेत. आठ या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले होते. षटक क्रमांक पहिला आपण पाहू शकला 8 धावा 39 धावा फलकावर 40 धावांचं टार्गेट 38 धावा 39 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. त्या अगोदर आज आदरणीय सन्माननीय किशोरजी वजे साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी अर्थातच आज लग्न वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. 38 वर्ष गेली संसाराला लोटली आणि आज जर आपण पाहिलं तर 38 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आपला लग्न वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा एकवीरा चषक साखरेच्या संपूर्ण आयोजकांकडून. विश यू हॅपी अॅनिव्हर्सरी किशोरजी वजे साहेब आणि वहिनी साहेब. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. एकवीरा चषक साखरे 2024 15 वर्ष ऑफ साईडला खूप चांगला फटका कलात्मक फटका पाहायला मिळतोय. अजिंक्य पुढे सरसावेल एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि होल्डर या नावाने जास्तीत जास्त जन पसंती मिळाली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे निक नेम आहे.
जे प्रेमाने नावं पडली जातात. आपण ग्रामीण भागातून जेव्हा आपण लहानाचा मोठं होतो त्यावेळेला मात्र एक वेगळंच प्रेम मिळतं. उलटाच बॉल होता या वेळेला स्क्वेअर कट खेळण्याचा मनसुबा बाळगला. 200 रक्षक धावतायत. तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केलं जाईल. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. यंदाचा हंगाम तेजस चव्हाणने गाजवलाय आणि ओपनिंग बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं एक आक्रमकता काय असते, संयम काय असतो, कंडिशन नुसार आणि सिच्युएशन नुसार कसं खेळावं याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 12. ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त फ्लिक केला गेला होता. एक धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 जाऊन पोहोचली गेली. यानंतर एक अप्रतिम सामना आपण पाहू शकणार आहोत. जय भवानी दांडाखाडी आणि एका साईडला रिद्धी 11 मनोर मनोजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. गेल्या वर्षात त्यांनी घोषणा केली होती की हा संघ पुढील वर्षात मी स्पॉन्सरशिप करेन. ऑन साईडला सुरेख पद्धतीने शफल होऊन खेळला गेलाय. बॉर्डरमॅनचा उपयोग करत असताना फक्त दिशा दिली त्या चेंडूला, वेगेचा फायदा उचलला. आकाश तरीच्या या चेंडूवर मेल खणखणीत सणसणीत दर्जेदार एक वीराचषक चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. या वेळेला लॉंग ऑफ कडे अनिकेत पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या एनसीसी सफाळे या संघाच्या 18 जाऊन पोहोचली गेली. एनसीसी सफाळे म्हटलं तर या संघाची बांधणी गेली कित्येक वर्ष राजाजी मात्रे अर्थातच बंटीदादा यांनी केली आणि त्या संघाला आज कॉपरेट करण्यासाठी पुरेपूर ते पाठिंबा देत असतात. अप्रतिम बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. पंकज पुढे सरसावतो. चेंडूला स्टॉप करेल. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने 2 षटकं जी आपण पाहिली तर पॉवर प्लेची होती अनिवार्य आणि त्या 2 षटकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धावा आल्या. 9.50 सरासरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 जाऊन पोहोचली गेली. घेऊया एक छोटीशी विश्रांती. सौरभ तरीला देऊया आपण संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मैदानी गाजवली दादाने आमच्या कितीक आहेत पार. मैदानी गाजवली दादाने आमच्या कितीक आहेत पार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 जाऊन पोहोचली गेली 19. अप्रतिम फुल टॉस बॉल होता. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका व्ही फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. आकाश तरी पुढे सरसावेल. 3 वेळा 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची कमया. आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. आकाश तरीला पहिल्याच बॉलवर या ठिकाणी आपण पाहू शकलात विकेट मिळवली. पहिलाच गोलंदाज मिस्टर मित पाटील. छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान या खेळाडूचं भवितव्य आहे. परंतु क्रिकेट खेळत असताना विनम्रता मान सन्मान सिनियर खेळाडूंचं ऐकणं या गोष्टी फार महत्वाच्या असतात. पंचांचं रिस्पेक्ट करणं तरच या गोष्टी जर सातत्याने मित पाटीलकडून चांगल्या पाहायला मिळतात. या वेळेला ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. बॅकफुटला गेले. जागा बनवली. रूम दिला आणि क्लास चौकार. षटकारांपेक्षा चौकारांवर भरोसा ठेवणारा फलंदाज विनायक पाटील काय बॉर्डरमॅन स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा. 2 वेळा 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया. विनायक पाटील बाबूच्या नावावर या संघामध्ये किरण गुरुद्वान. आपण पाहिलं 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25. विजयासाठी 14 धावीची आवश्यकता असेल. 25 धावा फलकावर 25 रन्स. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा गेली 14 वर्ष आणि 15 वर्ष रुपेजी नरेश पाटील
अडचणी आल्या, संकट आली, संकटांना मात्र त्यांनी कारण सांगितली नाहीत. यावेळेला प्लेड ऑन फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅटची एज घेत यष्ट्यांवर जाऊन चेंडू आदळला, याचाच अर्थ प्लेड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, तेजस चव्हाण यावेळेला गॉन. वेला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली, वेगेचा पूर्णपणे फायदा उचलला, इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळालं. सरळ चेंडू निघून जाईल चार धावन करता. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी सय्या भाऊजी अर्थातच बहाडोलीमधून, उमेश दांडेकर, कुमार निहार पाटील पारगाव, सहभागी होती कामिनीताई, रमेश पाटील जे सुपुत्र आपण पाहतायत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, पंचायत समिती सदस्य पालघर आणि भरत पाटील साखरे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागतम. उमेश यावेळेला आपण पाहतायत डॉट चेंडू येतोय, तीन षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला, 29 धावा, विजयासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मैदाने गाजवली दादाने आमच्या कित्येक आहेत फार, मैदाने गाजवली दादाने आमच्या कित्येक आहेत फार. आय पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरु जवान, आय पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरु जवान. तीन षटकांचा खेळ झालाय, तीन षटकांचा खेळ झालाय, 29 धावा, 10 धावेची आवश्यकता. ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची. जय भवानी दांडाकडे टीम आपण या साईडला या साईटवरच आपण प्ले स्टँडच्या अगदी समोरून आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. या स्पर्धेचा रूल अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण ही स्पर्धा आहे एकविरा चषक. म्हटलं तर एकविरा चषकाचं दुसरं नाव म्हणजेच शिस्तबद्ध, डिसिप्लिन. हाय क्वालिटी दर्जाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, पायावर जाऊन चेंडू आदळला, तिथून शॉर्ट लेग वरून शॉर्ट फाईन लेगला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाईल लेग बायच्या स्वरूपात. अजित म्हात्रे सर, विरल नायर सर अँड आशुतोष व्यवहारे सर ही त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अमर अकबर अँथोनी असं म्हणायला हरकत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अतिशय सुंदर क्लॅरिटी. डोंगराळ भागामध्ये इंटरनेटची व्यवस्था मात्र नसते, परंतु रुपेश पाटील यांनी यंदाच्या वर्षामध्ये ती सुद्धा कमतरता भरून काढली. मकरंद आणि उत्कर्ष यांच्या माध्यमातून ती इंटरनेट सेवा पुरवली जाते. 3 वर्ष गेली आपण पाहिलं. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली, 34 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. पुढच्या वर्षात ही स्पर्धा 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि पुन्हा एकदा सर्वांचे डोळे या स्पर्धेला लागतील. परंतु आजच्या दिवसामध्ये सुवर्ण हस्ताक्षरामध्ये कोणता संघ नाव करेल याकडे लक्ष असेल. आणि किशोरजी वजे साहेब हे आपण पाहिलं तर 9 दिवस सातत्याने वेगवेगळ्या ड्रेसिंग मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि परफेक्ट 12 वाजले डोक्यावर सूर्य माथ्यावर आल्यानंतर एक शीतपेयाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून विश्वनाथ पाटील आणि किशोरजी वजे यांच्या माध्यमातून केली जाते.
आणि कालच्या दिवसामध्ये मनोजी पाटील आपण पाहिला 11:58 आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थम्सअप आला होता. येस, व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कॉंग्रॅच्युलेशन एनसीसी सफाळी टीम. आणि एका साईडला अंतिम 8 आपण चांगला खेळ केलात, ज्यामध्ये पोहोचलात आपण अंतिम 8 क्वालिफाय झालेला आहात. आणि अशा वेळेला तुम्हाला अजून एक पायरी चढायची असते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला. शेक हँड करूनच आपण मैदानाच्या